अगदी खूप क्लिअरली आठवतं आहे. मी पहिलीत होते मला वाटतं, म्हणजे पहिलीची परीक्षा संपली होती, उन्हाळ्याची सुट्टी होती आणि मी खूप कंटाळलेले, कोणी खेळायला नव्हतं, वडील जवळच पेपर वाचत बसले होते आणि मी त्यांना सांगत होते की माझ्याशी खेळा, मला खूप कंटाळा आला आहे, मला खूप बोर झालं आहे वगैरे वगैरे. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या हातातल्या पेपरमधलं कुठलं तरी एक पान शोधलं, फोल्ड केलं आणि माझ्या हातात दिलं. ते पान सुट्टीचं पान होतं. पूर्वी यायचं ना लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी एक अशी यायची की न्यूजपेपरमध्ये कुठल्याही वर्तमानपत्रात दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुट्टीत लहान मुलांना वाचण्यासाठी त्यांच्यासाठी अशा छोट्याशा गोष्टी, कोडी, जोक्स यायचे. तर तसंच त्यांनी त्यातलं एक पान काढून मला वाचायला दिलं आणि मला आठवतं आहे, मला तेव्हा वाचता बऱ्यापैकी येत होतं. मी स्टार्ट टू एंड ती गोष्ट सगळी अगदी छान वाचून काढली होती आणि त्या ती वाचत असताना आजूबाजूच्या जगाचा पडलेला विसर मला अजूनही क्लिअरली आठवतो. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. सांगायचं इतकंच आहे की या आत्तापर्यंतच्या या कालावधीत मला कधीच, आता मी काय करू, आता माझ्याकडे वाचनांनी मला सगळ्यात जास्त साथ दिली, पुस्तकांनी मला सगळ्यात जास्त साथ दिली, त्या एका क्षणानं, त्या एका गोष्टीनं, अरे हे काहीतरी भारी आहे, हे काहीतरी वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे ह्याची मला जाणीव करून दिली. आणि तेव्हापासून मला जी वाचनाची आवड लागली ती अजूनपर्यंत आहे. आणि मी आत्ता म्हटलं तसं की पुस्तकांनी मला कायम खूप साथ दिली आहे आणि ते प्रत्येकाचीच येतात, ते कधीही तुम्हाला सोडून जात नाही, ते कायम तुमच्या बरोबर राहतात, ते कुठे तुमच्यावर येऊ शकतात, ते तुम्हाला हसवतात, रडवतात, शिकवतात, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पुस्तकांच्या रूपातून मिळत असतात. पण माझा हा जो प्रवास एक सामान्य वाचक म्हणून झालेला प्रवास आहे, मला कोणी नव्हतं सांगायला की एक तू हे वाच किंवा ते वाचू नकोस, हे वाचण्यानं तुला ह्याच्यातनं छान मिळेल, किंवा कसदार वाचन, चोखंदळ वाचन वगैरे जे काही प्रकार असतात तो मला काहीच माहिती नव्हता. तर मी एकच सूत्र ठेवलं की जे हाताला येईल ते वाचायचं. सो इतक्या वर्षांच्या वाचनातनं आणि आता एक ढिगभर पुस्तकं, कपाटभर पुस्तकं जमा झाल्यानंतर मला असं वाटतंय की आपण हे ज्ञान जे काही थोडंफार मिळालं ते इतरांची काने शेअर करावं, त्यांना काने सांगावं की हे वाचा, त्यांना तुम्हाला हे मिळेल, ते वाचा, त्याच्यातून तुम्हाला ते वाचेल. सो आज मी तुम्हाला माझ्याकडच्या अशा 5 पुस्तकांबद्दल सांगणार आहे जी मला वाटतं तुम्ही सामान्य वाचक असा नाही तर चोखंदळ वाचक असा तुम्ही ती वाचायलाच पाहिजे. ही पुस्तकं छान आहेत, फील गुड आहेत, काहीतरी देणारी आहेत, वाचायला सोपी आहेत असंही म्हणता येईल, पण एकंदरीत ती खूप छान पुस्तक आहे. सो आपण या 5 पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं. ओके, पहिलं हे पुस्तक आहे व्यंकटेश माडगुळकरांचं नागझिरा. व्यंकटेश माडगुळकर त्यांचं लिखाण वेगवेगळ्या पद्धतीनं, माणदेशी माणसं आपल्याला जास्त माहिती आहेत, इथंही त्यांची आपण हस्ताचा पाऊस वगैरे सगळी पुस्तकं वाचली आहेत, पण नागझिराच्या जंगलात राहतानाच्या, अर्थातच माडगुळकरांचं बरंचसं लेखन हे जंगल आणि त्या अनुषंगाने आहे, पण हे पुस्तक फार गोड आहे आणि त्यातलं मला जंगल वाचन जे काही या पुस्तकातलं आहे ते फार छान आहे. म्हणजे आपल्यापैकी ते सगळेच जण जंगलात जाऊन राहत नाहीत, पण तरीही जर तुम्हाला तो फील घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायला हवं असंच आहे. पुस्तकात फार अशी थोडी मोजकीच अशी चित्रं आहेत हातानेच काढलेली वगैरे, पण ह्यातलं मला सगळ्यात कुठलं परिच्छेद फार आवडतो, फार लक्षात राहतो, तो मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की ते जे त्या जंगलात राहायला गेले तिथे लिखाणांसाठी आणि तिथे राहण्यासाठी, तर तिथे गेल्यानंतर त्यांना नागझिराच्या इथे गेल्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे, तिथल्या त्यांच्या निवासस्थानाचं त्यांनी वर्णन केलं आहे. ते म्हणतात की मी एका छोट्याशा खोलीत राहणं पसंत केलं, माझ्यासाठी वनविभागाचे खोल्या वगैरे होत्या पण मी एका छोट्याशाच खोलीत राहिलं कारण तिथे मला हवा तो एकांत मिळणार होता. तांबड्या कौलांनी शाकारलेल्या छपरांचा हा साधा निवारा होता. एक खोली मागे तिला जोडून धाणीघर पायखाना, समोर खुर्ची टाकून बसण्या इतपत ओटा, पुढे गोलाकार हिरवळ, मुठभर फुलझाडं आणि मुळातच इथे असलेले माझ्याहीपेक्षा वयानं मोठे असे सरळ सडक बुंध्याचे उंच उंच वृक्ष, त्या पलीकडे फळीघर, कोझी रिट्रीटकडे जाणारा आडवा रस्ता आणि त्याही पलीकडे 5 एकरांचं तळ. जे काय वर्णन डोळ्यासमोर उभं राहतं ते सांगता नाहीयेत. वनखात्यानं मला आवश्यक त्या वस्तू अगत्यानं पुरवल्या. एक पलंग, लिहिण्यासाठी एक टेबल आणि 3 खुर्च्या. एक खुर्ची टेबलापाशी लिहिण्यासाठी, दुसरी पाहुण्यासाठी आणि तिसरी वेताची. ओट्यावरून हिरवळीवर, हिरवळीवरून ओट्यावर करायच्या चिंतनासाठी. शिवाय आंघोळीसाठी एक हिरवी प्लास्टिकची बादली, एक पिण्याच्या पाण्याचा माठ आणि एक नवारी न विणलेलं खाटलं. हे रात्री चांदण्या पाहण्यासाठी मी आवर्जून मागून घेतलं होतं.
घरून जाताना मी एक पांढरा टिनचा मग घेऊन गेलो होतो. गोसावी लोकांचे कमंडलू जसे बहुउद्देशीय असतात तसा हा मग होता. दोन चादरी, एक फुगवायची रबर उशी, एक शाल, एवढ्यावर माझी निद्रा सुखाची होई. एक पांढरी चादर मोकळी पडू लागली तेव्हा ती टेबलावर अंथरून मी माझा निवास थोडासा छानछके केला. पुढे रानात हिंडताना वाळल्या बांबूचं एक पेर मिळालं. त्याच्या बुडाला डांबर लावून ती फुलदाणी मी टेबलावर ठेवली आणि त्याच्यात रोज कोवळ्या बांबूची डहाळी आणून ठेवू लागलो. स्ट्राइनबेकचं ट्रॅव्हल्स विथ चार्ली, शेलरचं दि टायगर अँड द डिअर ही दोन पुस्तकं, माझी काळ्या पुठ्ठ्याची मोठी चित्रवाही आणि चार फेल्टपेनं यांच्या सानिध्यात बांबू जंगलाची ती लहानशी प्रतिकृती शोभू लागली. लेखक जंगलात आला होता किंवा जंगल लेखकाच्या टेबलापाशी आलं होतं काही म्हणा. हे वर्णन वाचलं ना की मला कायम असं वाटतं की एखाद्या लेखकाला किंवा वाचकाला जाऊन असं मिळालं पाहिजे काहीतरी, की तिथे जायचं, लिहायचं मस्तपैकी आणि वाचायचं आणि जंगल बघायचं, जंगलात राहायचं. सो माडगुळकर आणि माडगुळकरांची लिखाणशैली जंगल तुम्हाला जर आवडत असेल तर नागझिरा जरूर वाचा. त्याच्या पुढचं पुस्तक आहे, मला माहिती नाही किती लोकांनी वाचलंय, मला आपल्याला सुगीचंच वाटतं की हे फार प्रसिद्ध पुस्तक नाही आहे. हे पुस्तक आहे गायत्री देवी, अ प्रिन्सेस रिमेंबर्स. अनुवाद केला आशा कर्दळे यांनी आणि अर्थातच जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचं ते कथन आहे. बऱ्याचदा आपल्याला होतं की आपल्याला काहीतरी फिक्शन वाचायचं नसतं किंवा नॉन फिक्शनमध्ये आता परत कुठलंही जड संघर्षमय आत्मचरित्र असं वाचायचं नसतं, काहीतरी वेगळं हवं असतं तर आणि थोडंसं लाईट हवं असतं, एका वेगळ्या जगाची माहिती देणारं हवं असतं, तर अशा वेळेस हे पुस्तक जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. कारण या पुस्तकातून आपल्याला एका वेगळ्या जगाची ओळख होते. म्हणजे जंगल वगैरे आपण स्टील वी कॅन इमॅजिन की आपण जंगलात जातो आणि राहतोय नागझिराप्रमाणे, पण हे जे महाराणीचं, राणीचं, प्रिन्सेसचं जे आयुष्य ते काही आपल्याला माहिती नाही आहे, आपण ते कदाचित जगणारी नाही आहे. तर ते जे आहे की खानदानी राणी, खानदानी प्रिन्सेस कशी असते, तिचं आयुष्य कसं असतं, हे या पुस्तकातून आपल्याला खूप छान वाचायला मिळतं. असं खूप अगदी अशी खूप रंजक शैली आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याचा कंटेंटच इतका रंजक आहे की तो तुम्हाला खिळवून ठेवतो. म्हणजे त्यांचं लहानपण आणि ती सगळी श्रीमंती, तो खानदानी रुबाब आणि मग सुट्टीसाठी त्यांचं बाहेरचं जाणं आणि एकंदरीतच ह्या सगळ्यातला जो आलिशांत आहे किंवा जे विलासी जगणं होतं ते फार छान या पुस्तकात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक केव्हाही वाचण्यासारखं आहे, तुम्हाला कुठल्याही पानापासून सुरू करतात आणि वाचता येतं. एवढं सगळं वाचून आपल्याला काय मिळतं त्याच्यातनं असा जर विचार करायचा झाला तर मला वाटतं की तुमच्याकडे कितीही काही असलं, तुम्ही कुठल्याही खानदानात घराण्यात जन्माला आलेला असला तरीही माणूस म्हणून तुम्ही सगळ्यांसारखेच असता. तुमच्या भावभावना, तुमचे संघर्ष त्यांचे वेगवेगळे असतात. म्हणजे आपल्याला असं म्हणणं खूप सोपंच ना, त्या काय राणी आहे, त्यांना काय म्हणजे नोकर चाकर साड्या दागिने, पण हे जरी खरं असलं तरी त्याच्याबरोबर त्यांचे इतर आणि वेगळे आपल्यापेक्षा खूप स्ट्रगल्स होते आणि म्हणायच्या काळात त्याही तुरुंगात गेल्या. तर अशा प्रकारचं एक वेगळं छान पुस्तक आहे. आय विश या पुस्तकात अजून फोटोज असते किंवा ते कलर्स असते, पण असेच एक काही थोडक्यात फोटो त्याच्यामध्ये आहे. पण मला असं वाटतं की काहीतरी वेगळं म्हणतात आपण, काहीतरी वेगळं वाचायचं आहे असं मन आहे तर तेव्हा हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. ओके, नंबर 3 पुस्तक माझं खूप आवडतं हे पुस्तक आहे, काय वाटेल ते होईल. पुस्तकाचं शीर्षकच इतकं एंगेजिंग आहे की काय वाटेल ते होतात तिकडे. आता आपण पण म्हणतो आता खूप काहीतरी सहन केलेलं असतं आणि म्हणतात काय वाटेल ते होतात मी आता हे करणार, तर तो ती फिलिंग ना ह्या पुस्तकाच्या शीर्षकातच आहे. आणि हे पुस्तक अनुवादित आहे आणि तो अनुवाद केला पु ल देशपांड्यांनी. हो, पु ल देशपांड्यांची एरवी आपली जी नेहमीची पुस्तकं आहेत त्याच्या गर्दीत मला हे पुस्तक खूप वेगळं आणि खूप आवडतं पुस्तक आहे माझं. या पुस्तकामध्ये जॉर्ज आणि हेलेन पापाश्विली या रशियातल्या जॉर्जिया प्रांतातल्या एका माणसाची आपल्याला स्टोरी वाचायला मिळते जो अमेरिकेत येतो. खूप वेगळ्या काळातली स्टोरी आहे, त्यातली वर्णनं फार मजेशीर आहेत, विशेषतः खाद्यपदार्थांचे जे वर्णनं आहेत ती तर मस्त आहेत. पण मला असं वाटतं या सगळ्या त्या म्हणजे आणि पुलंचा अनुवाद तर काही प्रश्नच नाही, म्हणजे इथल्या मातीतला अनुवाद त्यांनी केलेला, त्यांनी फक्त तिथलं नाही दाखवलेलं, त्याला आपल्या मातीची जोड दिलेली आहे, ते फार गोड आहे. आणि सगळ्यात या पुस्तकाबद्दल मला काय वाटतं माहिती आहे का, आपण खूप सेल्फ हेल्प बुक्स वाचतो, पॉझिटिव्हिटीसाठी वेगवेगळ्या पोस्ट वाचत असतो, पण मला असं वाटतं की तुम्हाला आनंद आणि पॉझिटिव्हिटी हे एकाच वेळी असं सहज देणारं पुस्तक कुठलं असेल तर ते हेच आहे की काय वाटेल ते होईल. तर
तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आज ना मला आता कंटाळा आला, मेरा मूड नाही आहे, काहीही झालं असत, मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला कुठलाही कसलाही दिवस प्रसंग परिस्थिती असू देत, जर तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतलं तर मला असं वाटतं, मला खात्री आहे की तुमचं मूड बदलून जाईल आणि मग तुम्हाला त्या परिस्थितीवरती वेगळ्या पद्धतीनं विचार करता येईल. सो येस, हे माझं खूप आवडतं पुस्तक आहे जे मला असं वाटतं की प्रत्येकानं वाचलं पाहिजे. थोडं इमोशनल हो जाय हे पुस्तक, मी छान कव्हर वगैरे घातलेलं आहे, खूप जुनं पुस्तक आहे. आता मी कधी खरेदी केलं जनरली तारखापूर्वी लिहून ठेवायचं आहे, आजकाल ते नाही लिहिलं जात नाही आहे, पण मला वाटतं 20-21 वर्ष पुस्तक हे जुनं असेल. आणि ते आहे शोभा डे यांचं स्पीड पोस्ट. शोभा डे यांची मी फक्त दोनच पुस्तकं वाचली आहेत, एक सिलेक्टिव्ह मेमरी जे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि स्पीड पोस्ट ज्याच्यात त्यांनी आपल्या मुलांसाठी पत्रं लिहिलेली आहेत. मुळात मला पत्र हा विषय खूप आवडतो, म्हणजे मला असं सांगितलं कोणी की पत्र लिहि तर मी अगदी बसून लिहिन. तर त्यांनी आपल्या मुलांना सहा मुलं आहेत, दोन त्यांची, दोन त्यांच्या नवऱ्याची, दोन त्यांची आणि त्यांच्या मिस्टरांची, अशी ती सहा मुलांची गोष्ट. आणि त्या सहा मुलांना त्यांनी लिहिलेली पत्र, सगळी पत्र आहेत ते त्याच्यामध्ये, आणि ती इतकी सुरेख आहेत आणि इतकी प्रांजळ आहेत. एका आईची पत्र आहेत, तिथे कुठेही मोठी लेखिका, ग्लॅमरस लेखिका, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारी स्त्री असं कुठेही त्याच्यामध्ये दिसून येत नाही, तर फक्त एक शोभा डे आई, म्हणजे त्यांच्या मुलांची अवंती, आनंदिता, अरुंधती, म्हणजे मला त्यांच्या मुलांची नावं इतकी पाठेत मध्ये तर मी इंस्टाग्रामवरती सगळ्यांना शोधलं आणि मला जास्त मजा आली, कारण मला असं वाटलं तरी मी यांना लहानपणापासून ओळखते. तर शोभा डे यांच्यातली जे आईपण होतं, त्यांना आईपणाचा जो असलेला रसरशीत सोस होता तो त्याच्यामध्ये फार उत्कटपणे मांडला आहे. म्हणजे त्या एकदा परदेशात असतात आणि मग त्यांची मुलगी त्यांना फोन करून सांगते की मी ना त्या अमुक एक ड्रेसवरती कुठल्या रंगाचे शूज घालू ग, आणि त्या पण तिथनं त्या भर मीटिंगमध्ये असतात, त्याने हे नको घालूस ते घाल, असं त्यांचा किस्सा मी वाचलाय. मला वाटतं या पुस्तकात काय सिलेक्टिव्ह मेमरीमध्ये मला आठवत नाही, पण इतकं त्यांचं असं रसरशीत आई पण आहे ना, त्याचं आपल्याला अनुभूती या पुस्तकातून मिळते. तर आणि त्याच्यात प्लस मध्यमवर्गीय टिपिकल मराठी आई पण सुद्धा त्याच्यात बऱ्याचदा डोकावत. सो खूप छान आहे, म्हणजे मला असं वाटतं की एक वेगळी मजा येते ते वाचताना. आता पत्र कोणी लिहित नाही, पण प्रत्येक असे एक एक पानांची ती पत्र प्रत्येक वेगवेगळ्या मुलांना लिहिलेली, त्यांच्या अडचणी त्याच्यामध्ये सोडवलेल्या आहेत, आईपणाचा लागलेला कस त्यांनी त्याच्यात मांडलेला आहे. सो येस, खूप छान रीड आहे हे, खूप मस्त, तुम्हाला कोणत्याही क्षणी वाचता येईल असं हे अजून एक पुस्तक आहे. ओके, हे माझं खूप आवडतं पुस्तक आहे, म्हणजे सगळीच पुस्तकं माझी खूप आवडती आहेत, पण हे खूप गोडूलं पुस्तक, एकदम गोलगोल पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे चीपर बाय द डझन, ज्याचा अनुवाद केलेला आहे मंगला निगुडकर यांनी. मेहता पब्लिशिंगचं पुस्तक आहे. फ्रँक बंकर गिलब्रेथ आणि त्यांची पत्नी त्यांच्या या सहजीवनावरती आणि त्यांच्या 12 मुलांवरचं पुस्तक आहे. पुस्तक भरपूर लोकप्रिय आहे, तुम्ही कदाचित वाचलं असेलच, मी काय वेगळं सांगणार आहे त्याच्याबद्दल, पण इतकं छान पुस्तक आहे ते. आणि मला असं वाटतं की म्हणजे हे आपण इमॅजिनच नाही करू शकत ना, 12 मुलं वगैरे काय, आणि नुसते असं नाही की 12 मुलं छान मला घातली आणि हं त्यांची ती वाढली, असं नाही आहे. इतकं सजग पालकत्व, म्हणजे इतक्या चॅलेंजेसमध्ये आज आपल्याला 1-2 मुलं असताना आपल्याला पालकत्वावरती दिवसभर सगळीकडून काही ना काहीतरी टिप्स आदळत असतात. तर फ्रँक आणि त्यांच्या पत्नीनं हे 12 मुलांचं पालकत्व कसं निभावलं असेल, आणि इतकं डोळस, इतकं सजग पालकत्व, म्हणजे त्यांना त्यांनी परदेशी भाषा शिकवल्या, वाद्य वाजायला शिकवली, टायपिंग शिकवलं, काय नाही शिकवलं, आणि हे सगळं प्रयोगशीलतेमधून त्यांनी शिकवलं, आणि ते खूप भन्नाट आहे. आणि त्यांची मतं आणि त्यांचा ठामपणा, त्यांचं मोकळं ढाकळेपणा आणि एकंदरीतच मुलांना वाढवण्याची पद्धत फार छान आहे. आणि त्यातला एक प्रसंग माझ्या खूप लक्षात राहिला आहे, तो असा आहे की त्यांची मुलगी सगळ्यात धाकटी लिलियन, ती 8 वर्षांची असते, आणि ना फ्रँक काय करायचं, घरातली कामं करून घेण्यासाठी मुलांमध्येच हे लावायचे, चुरस लावायचे की कोण सगळ्यात कमी किमतीचं कंत्राट देतं त्याला एवढे पैसे मिळतील. तर मग ते जे कुंपण रंगवायचं काम असतं ते ती लिलियन स्वीकारते, कारण की तिने 47 सेंट्स अतिशय कमी पैशांचं कंत्राटला बोली लावलेली असते आणि मग तिला ते काम मिळतं. आणि ती ते काम खूप असतं तिच्या वयाच्या मानानं आणि ताकदीच्या मानानं. त्यांची पत्नी म्हणते सुद्धा की हे नका देऊ तिला, ती खूप लहान आहे,
पण ते म्हणतात नाही, हे तिन्ही काम स्वीकारलं आणि तिला ते कळलं पाहिजे की आपण हे काम पूर्ण केलं पाहिजे. म्हणून मग ते तिला ते काम पूर्ण करायला लागतं. ती रोज शाळा करून 10 दिवस ते कुंपण रंगवत असते आणि तिच्या हातात अक्षरशः फोड येतात. आणि रोज रात्री ती ते फोड हाताशी घेऊन रडायची आणि तिला झोप लागायची नाही, तिच्या काळजीनं वडिलांनाही झोप लागायची नाही. त्यांची पत्नी म्हणायची की तू आता हे बास कर, आता तिला ते काम तिच्याकडून काढून घे, तिला मदत कर. पण ते म्हणतात नाही, तिनं शब्द दिलेला आहे आणि आपला शब्द पूर्ण करण्याची पूर्ण करणं किती महत्त्वाचं असतं, त्याच्यासाठीची क्षमता किती आवश्यक असते हे तिला कळायलाच पाहिजे. खरं तर लिलियनला रोलर स्केट्स हवे असतात आणि म्हणून त्याच्या पैशांसाठी म्हणून तिनं हे काम घेतलेलं असतं. सो 10 दिवस ती ते काम करत असते न थांबता, कोणीही तिच्या मदतीला येत नाही, हातावरती प्रचंड फोड आलेले असतात. आणि ज्या दिवशी काम पूर्ण होतं त्या दिवशी ती वडिलांकडे जाते आणि त्यांना म्हणते बघा आता तुमचं झालं ना समाधान. तिला अगदी रडायला येत असतं. ती म्हणते झालं ना तुमचं समाधान, घ्या आता हे तुमचं काम, द्या मला पैसे. ते पैसे देतात आणि तिला सांगतात की त्यांनी असं का केलं आणि ते म्हणतात तू आता जा आणि तुझ्या अंथरुणावरती बघ काय गंमत ठेवली आहे. तर अर्थातच त्यांनी तिच्या उशीखाली तिच्या झोपायच्या जागी रोलर स्केट्स आणून ठेवलेले असतात. तर मला असं वाटतं खूप मोठा धडा हा की आपण सगळं देतो मुलांना पण वेळ आपण दिलेला शब्द पाळणं हे किती महत्त्वाचं आहे, तो कुठल्याही परिस्थितीत कसा पाळला पाहिजे ह्याची इतकी सुंदर शिकवण या प्रसंगातून या गोष्टीतून मिळते. खरं तर हे पुस्तकच सगळं असं आहे की तुम्हाला त्याच्यातून तुम्ही पाल्य असा नाही तर पालक असा, तुम्हाला दोन्ही भूमिकांमध्ये असताना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी छानपैकी वाचायला मिळतं, शिकायला मिळतं. सो अशी माझी पुस्तकं आहेत, नागझिरा आहे, स्पीड पोस्ट आहे, काय वाटेल ते होईल आहे, प्रिन्सेसची गाणी सांगणारं प्रिन्सेस रिमेंबर्स आहे. तर ही पुस्तकं माझी 5 आवडती पुस्तकं, तुम्हाला त्यांचं वर्णन आवडलं असेल अशी मी आशा करते. आणि हे वर्णन ऐकल्यानंतर या 5 पैकी कुठलं पुस्तक तुम्हाला घ्यावंसं वाटतंय, वाचावंसं वाटतंय ते मला आवर्जून कळवा. थँक्यू सो मच, बाय, टाटा.